नमस्कार, मायाज किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला डोसा आणि सांबार कसा बनवायचा त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा, इथे आहे लाल तिखट, हळद, सांबार मसाला, चिंच, गूळ, हिंग, राई, जिरे, मीठ। आता इथे मी डाळ घेतलेली आहे शिजवून, त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो शिजतानाच टाकलेले आहे आणि थोडीशी हळद सुद्धा टाकलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊया सांबारला। आपण गॅस पेटवूया, त्याच्यानंतर आपण आता तेल, रिफाईंड तेल ओतूया, 3 ते 4 चमचे तेल ओतूया आपण। आता जरा कढई गरम हो गया आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे। तेल गरम झालेले आहे, आता आपण जिरा टाकून घेऊ आधी, त्याच्यानंतर मोहरी, हिंग, तडतडल्यावरती आपण घ्या आता याच्या फोडणीत मी जरा थोडस कलर येण्यासाठी आपल्या लाल तिखट टाकतो, तडतडले लागले आणि थोडस गरम पाणी टाकलं, सगळं आपलं आता गरम पाणी घालून घ्या, म्हणजे आपल्या जेवढे हवी आहे सांबार। आता मी सांबार मसाला टाकते, 1 ते 1.5 चमचे सांबार मसाला टाकते, लाल तिखट 1 चमचा, मगाशी 1/2 चमचा मी फोडणीमध्ये लाल तिखट टाकला आणि सांबार मसाला पण टाकला, जेणेकरून आपल्याला एक तवंग येतो आपल्या सांबारला। आता आपण आता मीठ आणि गूळ चिंच घालू, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर गूळ आणि ही चिंच घालून घेऊ, हे सगळं मिक्स होऊन एक उकळी काढायची आहे आपल्याला। बघा आता आपल्या सांबारला चांगली उकळी आलेली आहे, आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ। वा मस्त, बघा अशा प्रकारे आपला सांबार तयार झालेला आहे, खूप छान आणि चविष्ट असं सांबार तयार झाला। आता आपण डोसा करूया, हे बघा खूप डोशाचं पीठ एकदम छान झाले, प्लफी झालं एकदम। आता आपण त्याचा डोसा तयार करून घेऊ, तवा आपला चांगला तापला पाहिजे, हीट झाला पाहिजे, आणि त्याला जरा तेल लावून घेऊया। आपण बॅटर टाकूया, तसंच आपण इथे पण डोसा आपण ओतून बघूया, बघा छान असं बनलं डोसा। आता आपण बिडाच्या तव्यावरचा डोसा बघून घेऊया, त्याला झाकावं लागतं, झालेला आहे
लालसा रंग आलेला आहे, हा रेडी झालेला आपण काढून घेऊया। आपण हा पण डोसा काढून घेऊया। आपला सांबार आणि डोसा रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा।